2000 ची लाच घेताना मात्र लातूरच्या तलाट्याला रंगे हात पकडला आहे. ते म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तक्रारदाराच्या नावाने करून देण्याचा मोबदला म्हणून 2000 रुपयांची लाच घेताना एका तलाट्यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्याने गुरुवारी रंगे हात पकडलं. ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयातच झाली आहे. विशेष म्हणजे लाच घेताना हा तलाटी आता दुसऱ्यांदा सापडला आहे. केरबा गोविंद शिंदे असे लाच घेणाऱ्या तलाट्याचं नाव आहे. तलाटी केरबा शिंदे हे जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसन विभागात कार्यरत आहेत. तक्रारदाराच्या चुलत बहिणीच्या नावावर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आहे. ते आजीच्या शपथपत्राच्या आधारे तक्रारदाराच्या नावाने करून देण्यासाठी तलाटी शिंदे यांनी पंचाक्षम तक्रारदारास सुरुवातीस 5000 रुपयांची मागणी केली. तडजोडी यांचे 2000 रुपये देण्यास ठरले. काही वेळानंतर तक्रारदार हे तलाट्यास लाचीचे 2000 रुपये देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसन विभागामध्ये गेले तेव्हा तलाट्याने ही रक्कम स्वीकारली. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून लाचेसह रकमेसह तलाट्याला पकडले आहे. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक पंडित रितेश जिसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.